नमस्कार मित्रांनो, सन 1819 स्कूल पोर्टलवरती संचा मान्यता अपडेट आणि फायनलाइज कशी करावी याचा आपण प्रात्यक्षिक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरचा गुगल क्रोम किंवा मोझिला ब्राउझर आपण सुरू करून घ्यायचं आहे आणि त्याच्या सर्च बारमध्ये www.education.maharashtra.gov.in ह्या ॲड्रेस टाकून सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला अधिकृत अशा साईट आपल्याला ओपन झालेल्या दिसतील. त्यानंतर आपण स्कूल महाराष्ट्र GOV या स्कूल पोर्टलचं आपण त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण शाळा या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला संच मान्यता ही जी टॅब दिसते तिच्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, संच मान्यता ही एक नंबर, तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल. सर्वप्रथम आपला UDIS नंबर आपण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पासवर्ड, स्कूल लॉगिनला जो आपण पासवर्ड वापरतो तो पासवर्ड टाकायचा. त्यानंतर काळ्या अक्षरात जे कॅपचा कोड अंक आहेत ते आपण टाईप करून घ्यायचे. टाईप केल्यानंतर आपण लॉग इन व्हायचे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन झालेलं दिसेल. त्याच्यापैकी पहिलं जे टॅब आहे त्याच्यामध्ये आपण स्कूल पोर्टलवरती जी बेसिक माहिती भरलेली आहे ती आपल्याला ऑलरेडी आपल्याला हिरव्या रंगात दिसेल, ती पूर्ण झालेली फायनलाइज. आणि दुसरी जी टॅब दिसते ती वर्किंग स्टाफ जो आहे आपल्याला आपल्या शाळेमध्ये जे वर्किंग स्टाफ आहे ते आपल्याला नोंदवायचे आहेत. सर्वप्रथम आपलं मीडियम आपण निवडून घ्यायचं, मीडियम मराठी. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये हेडमास्टर, नंतर ॲसिस्टंट हेडमास्टर, नंतर ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी, नंतर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी, नंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे उपशिक्षक आपले जे असतील ती संख्या आपण टाकून घ्यायची आहे. टाकून झाल्यानंतर आपण वरती जे अपडेट आहे त्या अपडेटवरती आपण क्लिक करायचं. अपडेटवर क्लिक केल्यानंतर अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर पुन्हा मीडियमवरती जाऊन मराठी सिलेक्ट करायचं. आता आपली माहिती अपडेट झाली आहे ती फायनलाइज करायची. फायनलाइज येस म्हणायचं, ओके म्हणायचं. अशा पद्धतीने आपला जो वर्किंग टीचिंग स्टाफ आहे तो आपला फायनलाइज झालेला आहे. आणि तो बघण्यासाठी परत मीडियम सिलेक्ट करून आपण दिसेल पुढचा जो आहे नॉन टीचिंग स्टाफ त्याची आपल्याला माहिती आपल्याला भरायची आहे. आता हा प्राथमिकसाठी तर नाही आहे पण माध्यमिक विभागासाठी हा नॉन टीचिंग स्टाफ असतो. त्याच्यामध्ये लायब्ररियन आणि शिपाई वगैरे ही जी काही आपल्याला जेवढी काही माहिती दिसते ती संख्या आपण इथं नोंदवायची आहे. नोंदवल्यानंतर अशा पद्धतीने ते आपल्याला दिसतील. ती संख्या टाकून झाल्यानंतर अपडेट करून पुन्हा ती माहिती फायनलाइज करायची आहे. अपडेट नंतर फायनलाइज करायची आहे, ओके म्हणायचं. अशा पद्धतीने आपल्याला 1819ची जी संच मान्यता आहे ती ते पोर्टल आपल्याला 100% फायनलाइज. आपल्याला बघा हिरव्या रंगात आपल्याला सर्व टॅब दिसत आहेत. आपण प्रोग्रेस बारवर जर गेलो तर पहिली जी आपली आहे स्कूल माहिती बघा, आपली आपण स्कूल पोर्टलला ती माहिती भरलेलीच आहे बेसिक माहिती. ती ऑलरेडी ती आपल्याला फायनलाइज आपल्याला दिसेल. त्याच्यात आपल्याला कुठलाही बदल करता येणार नाही. आता आपण प्रोग्रेस बार बघूया. प्रोग्रेस बार आपल्याला अशा 100% आपल्याला प्रोग्रेस बार आपल्याला दिसेल झालेली आपली माहिती. धन्यवाद.